19 तारखेला विधानसभेचं अधिवेशन आहे, त्यापूर्वी राज्यपालांवर कारवाई करावीच लागेल, संजय राऊत यांची पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया। कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद आणखी चिघळू नये यासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा मंगळवारचा दौरा रद्द, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज बैठक नाही, उद्धव ठाकरेंशी बोलणी सुरू आहेत, लपवाछपवी करण्याचं कारण नाही, एबीपी माझाशी बोलताना प्रकाश आंबेडकरांची माहिती। एसीबीकडून मालमत्ता वाढीबाबत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची चौकशी सुरू, वैभव नाईक एसीबी कार्यालयात। राजकीय उलथापालथीनंतरही मी निष्ठावंत राहिलो, त्यामुळेच मला एसीबीची नोटीस देण्यात आली, एसीबीकडून नोटीस आल्याबाबत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचे आरोप। मरेपर्यंत जेलमध्ये राहीन पण इतर कुठेही जाणार नाही, कायम बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक असेल, राजन साळवी यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्यांनाच नोटीस येतात, वैभव नाईक आणि राजन साळवी यांचा आरोप, तुम्ही खरी माहिती द्या, तुमच्या नोटीसा रद्द होतील, नाईक साळवींच्या आरोपांवर केसरकरांची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते गुहागर मनसे तालुका कार्यालयाचं उद्घाटन, पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक संपली, अनेक विषयांवर चर्चा। उदय सामंतांची तिकोंडीच्या ग्रामस्थांची चर्चा, जत तालुक्याचं विभाजन करण्याची तिकोंडी गावच्या ग्रामस्थांची मागणी। तिकोंडीमध्ये दाखल होण्यापूर्वी सामंतांनी घेतलं दानम्मा देवीचं दर्शन, पाणी टंचाईची झळ सोसणाऱ्या 42 गावांच्या तलाव आणि कॅनॉलची करणार पाहणी। अजित पवार यांची मनसेचे वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, मोरेंचा दावा। या प्रस्तावाला वसंत मोरे यांचा दुजोरा, मात्र पक्ष सोडणार नसल्याचंही केलं जाहीर, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या वागणुकीबाबत नाराजीही व्यक्त केली। गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू, मतदानाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद, दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी लढत, 11 वाजेपर्यंत 19% मतदान। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील निशाणा शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावला, त्यांच्या स्वागतासाठी शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती। गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांनीही मतदानाचा हक्क बजावला, व्हीलचेअरवरून येत हिराबेन यांनी बजावला मतदानाचा हक्क। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही बजावला मतदानाचा हक्क, अहमदाबादच्या नारणपुरामध्ये अमित शहा यांनी सहकुटुंब केलं मतदान। उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनीही अहमदाबाद इथल्या सिलाज अनुपम शाळेमध्ये केलं मतदान। G20 समिटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची देशभरातील सर्व महत्वाच्या नेत्यांसोबत नवी दिल्लीमध्ये बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बैठकीत सहभागी। G20 समिटसाठी केंद्र सरकारतर्फे आयोजित सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार जाणार नाहीत, एका डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे शरद पवार बैठकीला अनुपस्थित राहणार। मोदींच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज बैठक, 2024च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू। रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी काल राज ठाकरे यांची भेट घेतली, त्यावेळी विनाशकारी प्रकल्प कोकणात नको, मात्र राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणं हे देखील योग्य नाही, राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका। बाहेरची माणसं येतात आणि कोकणातल्या जमिनी घेतात तेव्हा तुम्हाला संशय का येत नाही, असं विचारत राज ठाकरे यांचा कोकणवासियांना जागरूक राहण्याचा सल्ला। जळगाव दूध संघाच्या निवडणुकीमध्ये राजकारणाला ऊत, विरोधी पक्षाच्या प्रचारसभेमध्ये मतदारांपेक्षा कार्यकर्तेच अधिक, एकनाथ खडसेंची भाजपवर टीका। निवडणुकीला 5 ते 6 दिवसच राहिलेत, कोणाकडे कार्यकर्ते होते आणि कोणाकडे मतदार हे निकाल आल्यावर समजेल, खडसेंच्या टीकेला महाजनांचं प्रत्युत्तर। प्रत्येकानं तारतम्य बाळगून शिवरायांबद्दल बोललं पाहिजे, ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांनी यामध्ये पडू नये, खासदार श्रीकांत शिंदेंचा शिवरायांबाबत वक्तव्य करणाऱ्यांना सल्ला। दरम्यान मागासवर्गीय मतही कोणाचीही जहागीर नाही, ठाकरे आंबेडकर भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। शिवरायांबद्दलच्या वक्तव्याचं समर्थन भाजप करत नाही, प्रसाद लाड यांनी वक्तव्य मागे घेतलंय, मात्र पक्षाला लक्ष्य करण्यासाठी काही व्हिडिओंची खाटछाट करण्याचे ट्रेंड सुरू आहेत, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। अधिवेशनामध्ये मांडायच्या महत्वाच्या मुद्द्यांवर आज महाविकास आघाडीची बैठक, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन। गोवर संदर्भात आज राज्याच्या टास्क फोर्सची पहिली बैठक, डॉ सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सच्या बैठकीत लसीकरण वाढवण्यावर अधिकाधिक भर देण्यासाठी नियोजन केलं जाणार। नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेचं महत्व कमी होणार नाही, शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा खुलासा। यवतमाळमधील माहूरगडावरील रेणुका मातेचं नाना पटोलेंनी दर्शन घेतलं, तर महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रा सफल व्हावी म्हणून मागितलेला नवस पूर्ण झाल्यानं इथे आलो असल्याचं नाना पटोलेंचं वक्तव्य।
धनगर ऐक्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक। सकाळी 11 वाजता होत असलेल्या या बैठकीमुळे आज बारामतीमध्ये होणारे जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित। रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये किरकोळ वाढ होण्याची शक्यता, तज्ञांचं मत। आरबीआय यंदा व्याजदरामध्ये 0.25 ते 0.35% वाढ करण्याची शक्यता। कोस्टल रोड प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याचं काम डिसेंबर अखेरीपर्यंत पूर्ण होणार। संपूर्ण प्रकल्पाचं 66% काम पूर्ण। नागपूर जिल्ह्यामध्ये सोन्याच्या खाणी असल्याची जीएसआयची माहिती। नागपुरातील परसोडी, किटाळी आणि मरुपामध्ये सोन्याचा साठा असल्याचा जीएसआयचा अहवाल। डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी परिसरामध्ये देशभरातून अनुयायी मुंबईत यायला सुरुवात। संभाजीराजे छत्रपतींनी विशाळगडाला दिली भेट। विशाळगडाला घाणीतून मुक्त करणार आहात की नाही? तुम्ही करणार नसाल तर मग मला उतरावं लागेल। आणि विशाळगडावर इतकी महाभयानक स्थिती का निर्माण झाली? संभाजीराजेंचे उद्विग्न सवाल। प्रसाद लाडवर यांच्यावरती टीका करताना संभाजी महाराज यांनी शिवाजी महाराजांसंदर्भात प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यावरती बोचरी टीका केली आहे। राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा, तर सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन। जळगाव शहरामध्ये सुरेश जैन यांच्या स्वागतार्थ ठिकठिकाणी फलक। बहुचर्चित घरकुल घोटाळ्यामध्ये सुरेशदादा जैन यांना नुकताच जामीन मंजूर। तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ युवक काँग्रेसकडून पुण्यातील टिळक चौकात बॅनरबाजी, तर मुंढे यांची बदली रद्द करावी यासाठी आंदोलन। सोलापूर इथल्या तरुणानं मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केलं। सोलापूर पोलीस अधीक्षकांनी त्वरित चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची रुपाली चाकणकर यांची मागणी। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात औरंगाबादमध्ये शिवभक्तांचं आंदोलन। क्रांती चौकामध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू। सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांकडून बोरामणी इथं रास्ता रोको आंदोलन। विमान सेवेच्या नावाखाली चिमणी बंद पाडून कारखाना बंद पाडण्याचा काही लोकांचा डाव, सभासदांचा आरोप। नवापूर कारागृहातील खिडकीचा गज वाकून आरोपी फरार। पोलिसांकडून 4 ते 5 आरोपींचा शोध सुरू। भाजप आणि संघाकडून जळगाव जिल्ह्यातील गोद्री इथं बंजारा समाज महाकुंभ मेळाव्याचं आयोजन, तर मेळाव्यातून बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीची ओळख पुसण्याचा प्रयत्न, बंजारा समाजातल्या नेत्यांचा आरोप। मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीचा यात्रोत्सव 4 फेब्रुवारीला। महाराष्ट्रासह देशविदेशातील लाखो भक्त भराडी देवीच्या दर्शनाला येतात। कर्नाटकमधील सौंदत्तीच्या यल्लम्मा रेणुकादेवी यात्रेला आजपासून सुरुवात। उद्या या यात्रेचा मुख्य दिवस। कोरोनानंतर तब्बल 2 वर्षांनंतर यात्रा होत असल्यानं रेणुका भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण। पुरंदरमधील नारायणपूर दत्तजयंती सोहळ्यासाठी बारामतीहून पायी दिंडी। दिंडीत मोठ्या संख्येनं महिला आणि भाविकांचा सहभाग। राज्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं थंडी कमी होतीये। राज्यभरात किमान तापमानात वाढ। डिसेंबर महिन्याची सुरुवात थंडीनं होऊन 2 दिवसात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ, मात्र 9 डिसेंबरपासून पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता। गोवरमुळे औरंगाबादचंही टेन्शन वाढलं। वैजापूर तालुक्यातील गोवरचे 2 संशयित रुग्ण। आतापर्यंत औरंगाबादमधल्या गोवर बाधितांची संख्या 99। नंदुरबारमधील सारंगखेडा यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात। घोडे बाजारात 900 पेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल, तर यात्रेत पहिल्यांदाच होणार अश्वक्रीडा स्पर्धा। औरंगाबादच्या पैठण तालुक्यामध्ये एका गर्भवती गायीच्या पोटात 50 किलो प्लास्टिक कॅरीबॅग। शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी गायीच्या पोटातून प्लास्टिक कॅरीबॅग बाहेर काढल्या। उजनी धरणामध्ये युरोपातील स्टार्लिंग पक्ष्यांचा किलबिलाट। सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी पक्ष्यांचे थवे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। निफाड तालुक्यातील चांदोरी गावात विहिरीत पडलेल्या आजोबा आणि त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारणाऱ्या नातवाचेही प्राण वाचवले। स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमचं कार्य। अमरावतीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणीपुरवठा 4 दिवस बंद राहणार। वसईतील पेल्हार पोलीस ठाण्याच्या आवारात अल्पवयीन मुलीवरती घरच्यांकडून सामूहिक अत्याचार। मुलगी चाइल्ड वेलफेअर कमिटी सदस्यांसमोर आल्यानंतर प्रकार उघड, मात्र कोणालाही अटक नाही। रागाच्या भरात तरुणावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी महाराष्ट्र केसरी सईद चाऊसह 20 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। बनावट देशी दारू तयार करण्याच्या कारखान्यावर धुळे पोलिसांची कारवाई। बनावट दारू गुजरातसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पाठवली जात होती। मुंबई शहर पोलीस नियंत्रणाशी संलग्न असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलनं डुप्लिकेट पासपोर्ट वापरून किमान 43 लोकांना परदेशात पाठवलं। मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांशी हातमिळवणी केल्याबद्दल हेड कॉन्स्टेबल बडतर्फ। गोरेगावात युवा सेनेच्या वतीनं राजेश ग्राउंड रोड इथं स्वेट ऑन स्ट्रीट कार्यक्रमाचं आयोजन। काल झालेल्या या कार्यक्रमात गोरेगावकरांची मोठ्या संख्येनं हजेरी।
लोकशाहीर अमर शेख यांच्या कलापथकातील सहकारी शाहिरा केशर जैन चांद यांचं आज पहाटे 2 वाजता मुंबई इथल्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।